कायदानी सुव्यवस्था बिघडू नये म्हणून उपोषण करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातल्या केंद्रीय प्रकल्पग्रस्तांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. उपोषणकर्त्यांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश होता. उपोषणाचा शनिवारी 6वा दिवस होता. त्यांनी शनिवारी जलसमाधीचा निर्णय जाहीर केला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं असलं तरी त्यांनी जलसमाधीचा निर्णय जाहीर केला तेव्हाच त्यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. नंतर उपोषणकर्त्यांना सोडून देण्यात आलंय. केंद्रीय प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत हद्दीत वीज घर येथे झाले आहे. त्यांचे खास बाब म्हणून पुनर्वसन झाले होते. काहींना 4-1 तर काहींना 12-2 नोटीसीवर उठवले होते, त्यामुळे काही 12-2 नोटीसधारक वन टाईम पासून वंचित आहेत. त्यांची नावे प्रकल्पग्रस्तांच्या यादीत नसल्याने ती समाविष्ट व्हावी अशी केंद्रीयवासियांची प्रमुख मागणी आहे. तसेच पुनर्वसन वसाहत ग्रामपंचायतीत समाविष्ट करावी, 18 नागरी सुविधा पुरवाव्या अशा अनेक मागण्या त्यांच्या होत्या. त्या सोडविण्याच्या दृष्टीने तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांसोबत केंद्रीयवासियांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यांची नावे प्रकल्पग्रस्त यादीत समाविष्ट व्हावी यासाठी संबंधित कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले होते आणि पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती. तरीही तिलारी संघर्ष समितीच्या एका पदाधिकाऱ्याच्या हट्टापायी प्रकल्पग्रस्त उपोषणास बसले. तेथे जाऊनही तहसीलदार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र उपोषण स्थगित करण्याऐवजी त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला. शाळकरी मुलांनाही उपोषणात सामील करून प्रशासनाचे लक्ष वेधले. उपोषणाचा आजचा 6वा दिवस होता. आज त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस फौज पाटा, पोलीस व्हॅन, राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी केंद्रेत दाखल झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, अन्य पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी NN देसाई आदींनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ते ठाम राहिल्याने जमावबंदी कायद्याखाली त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ते कळल्यावर शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, आनंद तळणकर, वैभव इनामदार आदींनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांची सुटका करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली. दरम्यान केंद्रीय प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊ असे सांगितले, मात्र बैठक केंद्रातच घ्यायला हवी असे प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समितीचे म्हणणे होते. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.